मस्त आणि अगदी परफेक्ट असा गुलाबीचं रंग या कढीला आलेला आहे नमस्कार मी सुवर्णा सुवर्णाच रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर उन्हाळा चालू आहे आणि कढी तर झालीच पाहिजे मस्त चवीची आणि परफेक्ट रंगाची ही कढी कशी बनवायची ते आपण आज बघणार आहोत याचबरोबर हा मस्त गुलाबीचा रंग येण्यासाठी किंवा परफेक्ट रंग येण्यासाठी आपण यामध्ये काय वापरलं पाहिजे हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या पद्धतीने तुम्ही जर ही सोलकडी बनवला तर अगदी परफेक्ट चवीची आणि परफेक्ट रंगाची अशी तुमची सोलकडी बनून तयार होईल तर ही सोलकडी बनवण्यासाठी इथे मी जे साहित्य घेतलेलं आहे ते, ते बघूयात तर यासाठी इथे मी ओला नारळ घेतलेला आहे तर ही सोलकडी बनवण्यासाठी आपल्याला खोबरं अजिबात घ्यायचं नाही ओला नारळच आपल्याला इथे वापरायचं आहे तर या नारळाचे इथे मी काप करून घेतलेले आहेत तुम्ही इथे नारळ खिसून किंवा खौलून घेतला तरीही चालू शकतं आणि इथे मी एक वाटी हा नारळ घेतलेला आहे तर यासाठी इथे मी साधारण एक छोटा पाव चमचा खडे मीठ घेतलेले आहे तुम्ही इथे बारीक मीठ वापरू शकता किंवा मीठ तुम्ही तुमच्या तुम आवडीप्रमाणे कमी जास्त सुद्धा करू शकता याचबरोबर एक चमचा इथे मी साखर घेतलेली आहे साखर ऑप्शनल आहे तुम्हाला हवी असेल तर घाला नाही घातला तरी चालू शकतं कारण आपण इथे ओला नारळ जो वापरलेला आहे त्याचा जो रस आपण काढणार आहोत त्यामध्ये छान गोडसरपणा असतो त्याच्यामुळे साखर तुम्हाला नको असेल नाही घातला तरी चालेल त्याचबरोबर पर इथे मी दोन छोटे तुकडे मिरचीचे घेतलेले आहेत मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकताय तर इथे मी साधारण पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत याच्यासोबतच जर तुम्हाला आलं आणि जिरं वापरायचं असेल तर तुम्ही आल्याचा एक छोटा तुकडा आणि साधारण एक पाव चमचा जिरे इथे तुम्हाला हवं असेल तर वापरू शकताय तर इथे मला आलं आणि जिरं घालायचं नव्हतं म्हणून मी घातलेलं नाही आहे पण तुम्हाला आवडत असेल तर जरूर घाला त्याचबरोबर इथे मी थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे पण ही मी वाटणामध्ये घालणार नाही आहे तर वरून सजावटीसाठी मी ही कोथिंबीर वापरणार आहे पण तुम्हाला जर आवडत असेल तर थोडीशी कोथिंबीर वाटणामध्ये आणि थोडीशी वरून टाकण्यासाठी वापरला तरी चालू शकतं याचबरोबर इथे आपल्याला लागणार आहे कोकम आगळं तर इथे मी साधारण दोन चमचे कोकम आगळ घेतलेलं आहे तर आपल्या या कढीला अगदी सुंदर असा मस्त गुलाबीसर रंग येण्यासाठी हे कोकम आगळच आपल्याला इथे वापरायचं आहे कारण याच्यामध्ये खाण्याचा रंगसुद्धा थोडासा वापरलेला असतो पण जर तुम्हाला कोकम वापरायचे असतील किंवा हे आमचूल वापरायचे असतील तर हे साधारण दहा ते पंधरा मिनटासाठी गरम पाण्यामध्ये भिजत घाला आणि त्यानंतर याचं पाणी तुम्ही या नाळाच्या रसामध्ये किंवा दुधामध्ये वापरू शकताय पण फक्त कोकम वापरल्यामुळे तुमच्या सोलकडीला मस्त गुलाबीसर रंग येणार नाही तर यासाठी तुम्हाला छोटासा बिटाचा तुकडा वापरावा लागेल कारण जर तुम्ही फक्त कोकम वापरला तर याचा रंग हवा तसा येणार नाही फक्त याचा स्वाद येईल जर बीट तुम्ही वापरणार असाल तर हे आपण खोबरं जेव्हा मिक्सरला फिरवतो हो त्याच्याबरोबरच एक बिटाचा तुकडा तुम्ही याच्या सोबत फिरवू हो शकता म्हणजे आपलं जे नारळाचं दूध किंवा नारळाचा रस निघेल तो छान असा गुलाबीसर होईल पण तुम्हाला जर रंग नसला तरी चालेल फक्त स्वाद हवा असेल तर कोकम वापरू शकता किंवा मग छान रंग आणि स्वाद येण्यासाठी हे कोकम आगळ वापरू शकताय आणि कोकम आगळ सुद्धा तुम्हाला जर डार्क रंग हवा असेल तर तुम्ही यामध्ये सुद्धा एक छोटासा बिटाचा तुकडा वापरू शकताय तर आता आपल्याला या नारळाचा रस किंवा नारळाचं दूध काढून घ्यायचं आहे तर कोथिंबीर सोडून सगळे जिनस आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत तर इथे मी कमीच साहित्य घेतलेलं आहे त्याच्यामुळे मिक्सरचं छोटं भांडं इथे मी वापरत आहे तुम्ही जर जास्त साहित्य घेतलं असाल तर मिक्सरचं मोठं जार इथे तुम्ही वापरला तरी चालू शकतं तर ही कोथिंबीर आपल्याला नंतर वापरायची मी अशी सी बाजूला ठेवून देते आणि याचसोबत हे कोकम आगळसुद्धा आपल्याला नंतर वापरायचं आहे तर हे खोबरं आणि इतर साहित्य आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर सुरुवातीला पाणी न टाकता आपल्याला हे थोडंसं मिक्सरला फिरवायचं आहे त्यानंतर पाणी घालायचं आहे सुरुवातीला जर तुम्ही पाणी टाकून हे मिक्सरला फिरवलात तर खोबऱ्याचे काही तुकडे तसेच राहू शकतात सुरुवातीला पाणी न टाकता हे थोडंसं फिरवायचं आहे त्यानंतर एक छोटी वाटी पाणी टाकून आपल्याला हे मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचं आहे तर हे मिश्रण मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे मस्त असं हा नारळाचा रस किंवा नारळाचं दूध निघालेला आहे तर एका भांड्यावरती मी चाळण ठेवलेली आहे याच्यावरती एक स्वच्छ आपल्याला कापड अंतरून घ्यायचं आहे आणि आता आपण बनवलेली नारळाची पेस्ट याच्यामध्ये सगळी ओतायची आहे आणि आता अशा पद्धतीने सगळ्या बाजूनी हे कापड व्यवस्थित एकत्रित एक करून पकडायचं आहे आणि अशा पद्धतीने दाबून किंवा पिळून या नारळातील रस किंवा नारळाचं दूध आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे चाहा तर अगदी मस्त असा हा नारळाचा रस आपला निघून तयार होत आहे तर जेवढा शक्य आहे तेवढा हा नारळाचा रस मी काढलेला आहे आणि आता हा जो नारळाचा चौथा राहिलेला आहे तो पुन्हा एकदा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि अजून एकदा आपण याच्यामध्ये पाणी टाकून हे मिक्सरला फिरवून घेणार आहोत तर यामध्ये साधारण एक अर्धी वाटी पाणी मी घालते आणि हे पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेते तर पुन्हा एकदा आपल्याला हे कापडावरती ओतून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं मिश्रण राहिलेलं आहे त्यामध्ये पाणी टाकून हे सुद्धा ढवळून मी यामध्ये ओतून घेते तर जसं आपण पहिल्यांदा नाळाचं दूध काढलं त्याच पद्धतीने पुन्हा एकदा आपण राहिलेलं नाळाचं दूध किंवा नारळाचा रस सगळा काढून घ्यायचा आहे तर फक्त दोन वेळाच हा नाळाचा रस आपल्याला काढायचा आहे आणि हा जो निघालेला चोथा आहे नारळाचा तो आपल्याला फेकायचा नाही आहे तर कुठल्याही आमटीमध्ये किंवा भाजीमध्ये तुम्ही हा वापरू शकताय थे है, एक दमस्त तर इथे नारळाचा रस आपला तयार झालेला आहे एकदा मस्त असं ढवळून घेऊया तर अगदी परफेक्ट असा हा नारळाचा रस आपला निघून तयार झालेला आहे तर हा नारळाचा रस तुम्हाला अजून थोडंसं पातळ हवा असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं थंडगार पाणी टाकून घेतला तरी चालू शकतं तर आता याच्यामध्ये आपण कोकमागळ घालून घेऊयात तर इथे दोन चमचे हे मी कोकमागळ घेतलं होतं तर हे सगळं इथे मी वापरलेलं आहे आणि आता आपण हे व्यवस्थित असं ढवळून घेऊयात तर इथे तुम्ही बघू शकताय अगदी मस्त सर असा रंग यायला सुरुवात झालेली आहे तर अगदी परफेक्ट असा रंग या सोलकडीला आलेला आहे पण तुम्हाला यापेक्षा जर डार्क रंग हवा असेल तर यामध्ये कोकम अगळ वाढवू नका नाहीतर मग खूप आंबट अशी सोलकडी तयार होईल इथे मी पांढऱ्या कलरचा बाऊल घेतलेला आहे त्याच्यामुळे सोलकडीचा रंग थोडासा लाईट वाटत आहे पण छान गुलाबीजर असा रंग आलेला आहे तर आता याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली यामध्ये घातलेली आहे आणि पुन्हा एकदा आपण या सोलकडीला मस्त असं ढवळून घेऊयात सेल। तर अशा पद्धतीने वरून टाकलेली कोथिंबीर सोलकडी पिताना तोंडात आलेली तुम्हाला चालत नसेल तर आपण जे वाटण बनवलं त्या वाटणामध्ये तुम्ही ही कोथिंबीर घातला तरी चालू शकतं तर मस्त अशी ही सोलकडी आता एका दुसऱ्या बाऊलमध्ये मी काढून घेते तर आता या सोलकडीचा रंग तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट गुलाबीसर असा दिसत आहे तर ही कढी बनवताना जे खोबऱ्याचं वाटण आपण बनवलं त्यामध्ये मी छान थंडगार पाणी घातलं होतं आणि वाटण बनवलं होतं त्याच्यामुळे ही कढी मस्त थंडगार आहे पण तुम्हाला जर ही कढी अगदीच थंडगार हवी असेल तर फ्रीजमध्ये ठेवून काही वेळानं अजिबात प्यायचं नाही आहे कारण यामध्ये नाळाचं दूध आहे त्यामुळे आपल्याला ही कढी बनवून लगेचच प्यायची आहे तर तुम्हाला जर छान थंडगार हवी असेल ही कढी तर याच्यामध्ये तुम्ही बर्फाचे खडे टाकून घेतला तरीही चालू शकतं तर ही सोलकडी नारळाच्या दुधापासून किंवा रसापासून बनलेली आहे तर हे नारळाचं दूध किंवा नारळाचा रस आपण काही वेळ जर असंच बाहेर किंवा फ्रीजमध्ये ठेवलं तर ते फाटण्याची शक्यता असते आणि त्याची चवसुद्धा बदलते त्यामुळे ही सोलकडी आपल्याला बनवून अजिबात ठेवायची नाही आहे जेव्हा तुम्ही ही सोलकडी बनवाल त्यावेळेलाच आपल्याला ही सोलकडी मस्त अशी सर्व करायची आणि प्यायची आहे तर खास उन्हाळ्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची थंडगार सरबतं मी चॅनेलवरती अपलोड केलेले आहेत तर चॅनेलवरती जाऊन तुम्ही जरूर चेक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा तर अशी मस्त चवीची आणि परफेक्ट रंगाची ही सोलकडी तुम्हीसुद्धा जरूर करून पहा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकन जरूर दाबा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद